नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंदी पाटील आपण पोलीस भरतीचे संभाव्य प्रश्न बघतोय साडेबारा हजार प्लस प्रश्न यशोदा पब्लिकेशन यामधून आपण बघतोय सराव प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातील दर्जेदार अशा प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण अभ्यासतो आहेत नामवंत लेखक अग्रगण्य अकॅडमी यांचे संपादक राजकुमार महारनवर सर यांचा संपर्क नंबरसुद्धा तुम्हाला खाली आहे तुम्ही निश्चित हे पुस्तक मागवू शकतात आपला सराव आणखी पक्का करू शकतात चला आजचं लेक्चर जे असणार आहे आपलं ते मुख्यत्वे जी के संदर्भातले प्रश्न आपल्याला आज बघायचे आहेत संभाव्य प्रश्न आहेत चर्चा करणार आहे पर काही प्रश्न तुमच्यासाठी ठेवणार आहे बरेच प्रश्नांची उत्तर मी देणार आहे ओके चला सुरुवात करूया ही सुरुवात करण्याआधी एक लहानसा प्रश्न तुमच्यासाठी मी या ठिकाणी विचारतो आहे एक सोपा प्रश्न आहे पण महत्वाचा आहे ईडी हे नाव तुम्ही ऐकलं असेल मागील दोन तीन वर्षामध्ये नव्हे तर हे सातत्याने चर्चेत असतं याला अंमलबजावणी संचलनालय असंही म्हटलं जातं तुम्हाला थोडंसं अतिरिक्त अभ्यास करण्याची तुमची तयारी असेल अंमलबजावणी संचालनालय अतिरिक्त अभ्यास करण्याची तयारी असेल तर ईडीचा फुल फॉर्म तुम्ही निश्चितच गुगलवर सर्च करा किंवा माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा संचलनालय ईडी कोणत्या मंत्रालया अंतर्गत येते असा प्रश्न आहे आणि मला वाटतं हा पोलीस भरतीसाठीचा महत्वाचा प्रश्न याचं उत्तर मात्र मला तुम्ही द्यायचंय खाली ऑप्शन जर द्यायची झाली तर मी तुम्हाला गृह मंत्रालय संरक्षण मंत्रालय वित्त मंत्रालय मंत्रा आणि पुढे त्याला आपण यापैकी नाही म्हणूया ओके असे चार ऑप्शन देतोय चला बघू तुमचं उत्तर काय येत आहे आता पुढे आपण सुरुवात करूया डी एन एचे संक्षिप्त रूप काय डी एन ए ही सॉरी एन डी ए सारखं वाटतंय ते डी एन ए सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे डी एन ए विज्ञानातले कन्सेप्ट आहे याचा फुलफॉर्म तुम्हाला नक्कीच माहित असेल आर एन एचाही माहीत असेल मात्र इथे हा पॉलिटिक्स संदर्भातला प्रश्न आहे थोडासा पॉलिटिक्स करंट्स दोघांना मिक्स करणारा एनडीए एनडीए काय कशाला म्हणायचं एन डी डी एचा फुलफॉर्म एन डी ए पहिलं नॅशनल डोमेस्टिक ऑथॉरिटी नॅशनल डेमोक्रेटिक क्रेटिक अलायन्स नॅशनल डोमेस्टिक एव्हिएशन नॅशनल डेमोक्रॅटिक एव्हिएशन मला वाटतं तुम्हाला कळायला असेल की जे आपण जेव्हा सत्ता स्थापना होते किंवा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही या शब्दाचा निश्चित उपयोग ऐकला असेल किंवा न्यूजपेपरमध्ये वाचला असेल बारा नंबरचा प्रश्न आहे याचं उत्तर जर बघितलं तर काय दुसरं नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स अलायन्स म्हणजे काय विविध पक्ष एकत्र येत आहेत मग याच्यामध्ये कोणत्या पक्षाचे आहे मुख्यत्वे म्हणजे भाजपप्रणित म्हणूया की काँग्रेस प्रणित तुम्ही काय याला ज्यांना थोडंसं पॉलिटिक्सचं नॉलेज आहे त्यांच्याकडून या प्रश्नाची उत्तराची अपेक्षा पुढे मी जातो आहे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीबरोबरच आणि कोणत्या राज्याची विधानसभा निवडणूक पार पडली मित्रांनो हा प्रश्न दोन हजार एकोणीस वीसच्या दरम्यानचा प्रश्न आहे निश्चितच मात्र तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचं आता हे त्यावेळेचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर तिथे उत्तर तुमचं होतं ते म्हणजे हरियाणा ओके okay? मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विधानसभा निवडणुका त्याच्या विधानसभेची सीट किती आहेत किती विधानसभा निवडणूक होती किंवा किती विधानसभा सध्या अस्तित्वात आहे अशा स्वरूपाचे पण निवडणुकांवरील प्रश्न चालू घडामोडीची माहीत असली पाहिजे पुढे महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष कोण सध्याचे सांगायचे मला इथे ऑप्शनमध्ये आहेत त्यांच्यापैकी आहेत का हा एक महत्वाचा प्रश्न आहे मात्र सध्या कोण विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तुम्हाला माहित असले पाहिजे ओके okay, इथे जेव्हा हा प्रश्न डेव्हलप झाला तेव्हा नरहरी झिरवाळ हे होते सध्या कोण आहेत विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांना सभापती उपसभापती असा एक शब्दप्रयोग आपण वापरत असतो पुढे जातो मी हाऊडी मोदी हा कार्यक्रम कोणत्या शहरात पार पडला पार मित्रांनो प्रश्न तुम्हाला काय अँगल लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला पोलीस भरतीचे जुन्या जुन्या प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवतात तेव्हा तुमच्या लक्षात येईल की प्रश्न कसे विचारले ते आम्हाला कळाले पाहिजे आणि इथे तेच आहे बहुचर्चित कार्यक्रम आपल्या देशाचे पंतप्रधान आहे एका दुसऱ्या देशात जाऊन हा कार्यक्रम करतायत तो कार्यक्रम कसा होत म्हणजे कशा संदर्भातला हा प्रश्न आहे तो कळू द्या एकदा एक, एक पॉलिटिकल आहे मात्र त्यावर प्रश्न आहे ह्युस्टनचा हा कार्यक्रम होता तेव्हाचा पुढे आर्यभट्ट आता इथे सध्याचे तुम्हाला काय प्रश्न येतील सध्या भारताचे नवीन सरन्यायाधीश त्या ठिकाणी नियुक्त होत आहेत ओके मग ते नवीन सुप्रीम ज्यांना आपण सी जे आय असं म्हणतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते सध्या कोण आहेत हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो महत्वाचा प्रश्न आहे ओके okay. पुढे आर्यभट्ट प्रक्षेपण विज्ञान शोध संस्था ही वैज्ञानिक संस्था कुठे आहे बघा महत्वाची संस्था आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे आणि उत्त, उत्तर जर बघितलं खाली विविध ऑप्शन होते मात्र उत्तर आहे नैनिताल या ठिकाणी ही आर्यभट्ट प्रक्षेपण संस्था आहे पुढे टिंबडी मयाने राजपूर घाटच्या तहानुसार चंबळ नदीच्या पश्चिमेकडील व उत्तरीकडील प्रदेश हा इंग्रजांना दिला थोडंसं इतिहास मात्र इतिहासामधला अवघड प्रश्न असा आपण याचं वर्णन करू शकतो कोणी दिला होता शिंदे होळकर रामोशी की मराठे उत्तर आहे होळकर कोणी होळकर आणि त्यानंतर भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचा कार्यकाळ बघा राष्ट्रपतींचे कार्यकाळ तुम्हाला माहित असले पाहिजे मग पहिले राष्ट्रपती कोण सर्वाधिक कालावधीसाठी राहिलेले राष्ट्रपती कोण पहिले बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती कोण सध्याचे राष्ट्रपती कोण ते कितवे राष्ट्रपती आहेत भारतरत्न प्राप्त पुरस्कार प्राप्त राष्ट्रपती कोण कोणते त्यानंतर उपराष्ट्रपतीचे राष्ट्रपती झाले असे कोण कोण आहेत असे विविध अँगल तुम्हाला विचारले जाऊ शकतात मला वाटतं अभ्यास असला पाहिजे वि व्ही गिरी यांचा कालावधी म्हणाल तर एकोणीसशे एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर हा कालावधी पुढे इथे बाल बालाकोट कारवाई जी आहे आपण भारत पाकिस्तान संदर्भातलं जे सीमावाद म्हणतो त्या ते संदर्भातला तेव्हाचा गाजलेला मुद्दा हा आहे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान जे आहेत त्यांना कोणतं पदक देऊन सन्मानित करण्यात आलं हा प्रश्न इथे डेव्हलप केलेला आहे आणि त्याचं उत्तर वीरचक्र मग तुम्हाला परमवीर चक्र महावीरचक्र अशोक चक्र वीरचक्र इकडे वीर चक्र, भारतरत्न पद्म पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे माहीत असलं पाहिजे आता दोन हजार वीसमध्ये जे नवीन पुरस्कार जाहीर झाले प भारतरत्न पद्म पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री त्यांच्याबद्दल माहीत असलं पाहिजे भारतरत्न जाहीर आहे का पद्मविभूषण किती जणांना झाले पद्मभूषण किती जणांना झाले महाराष्ट्रातील किती लोक आहेत किती व्यक्तिमत्व आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे ओके पुढे जातो तुम्ही महिलांसाठी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे विद्यापीठ केव्हा स्थापन करण्यात आले महर्षी धोंडव केशव कर्वे ओके उत्तर फायनल फिक्स असलं पाहिजे पहिलं महिला विद्यापीठ म्हणतो मी याला काय पहिले महिला विद्यापीठ महत्वाचा प्रश्न आहे वीस नंबरचा प्रश्न नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल एकोणीसशे सोळा मग महर्षी कर्वे यांच्याबद्दल मला तुमच्याकडून अपेक्षित आहे की त्यांच्या कोणकोणत्या संस्था होत्या कधी स्थापन झाल्या होत्या एखादी संस्था तुम्हाला आठवत असावी तुम्ही प्रॉपर ओरिजिनल विद्यार्थी असाल तर मला ओरिजिनल पाहिजे मला ते दहा असले तरी चालतात बस मला त्या ठिकाणी लाखभर नको आहे दहा हजार नको आहे कमीत कमी पण प्रामाणिक विद्यार्थी अभ्यास विद्यार्थी पाहिजे पुढे जातो मी कोणत्या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात इगतपुरीजवळील कुलंगिरी दुर्गाजवळ होतो सह्याद्री पर्वतात इगतपुरीजवळील कुलंगिरी दुर्गाजवळ नदीचा उगम आहे सह्याद्री पर्वतातला म्हणजे महाराष्ट्रातली एक महत्वाची नदी या ठिकाणी तुम्हाला विचारले गेली ऑप्शन खाली विविध होते मात्र उत्तर काय एकच काय आहे उत्तर उत्तर आहे दारणा नदी मग इथे प्रश्न आहे शिंदपना नदीच्या काठावर कोणतं शहर वसलेलं आहे प्रवरा नदीवर कोणता धबधबा स्थित आहे आपण हे सगळे लेक्चर घेतोय आपले भूगोलाचे लेक्चरही तुम्ही बघत असाल तर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देता येईल मांजरा नदी मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यातून वाहते प्रश्न आहेत माझ्या प्रश्नाची उत्तरं देता आली पाहिजेत नाही देता येत पटपट जा प्लेलिस्ट शोधा इतिहास भूगोल राज्यघटना सगळे विषय इतिहास भूगोल राज्यघटना गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सगळ्या विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहे आणि तुम्हाला हे अत्यंत व्यवस्थित पाहिजे असेल तर एस टी आय आर सी पी ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा पोलीस भरतीचा स्वतंत्र कोर्स आहे त्या ठिकाणी जा डेमोलेक्चर्स बघा आणि तिथे जॉईन व्हा आणि फीस फीस अत्यंत मर्यादित म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं रे इतकी कमी फीस का आहे नाम मात्र फीस आहे तिथेही तुम्ही घेऊ शकतात मात्र इथे मोफत सुद्धा खूप काही आपण देतोय पुढे फजल उल हक यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणवीस ला पहिली खिलापत परिषद भरली होती कुठे भरली होती प्रश्न इंटरेस्टिंग आहे मुंबई कलकत्ता दिल्ली लखनऊ संभाव्य प्रश्न आहे थोडस डोक्याला ताण देतील निश्चित दिले दिला पाहिजे तर त्या प्रश्नांनाही अर्थ आहे दिल्लीला खालीपैकी कोणती ज्वारीची जात नाही थोडस कृषीवर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जातात पुसाचारी यू एस ए तीनशे सत्तेचाळीस राजस्थानी चारी आणि पी के व्ही क्रांती तेवीस नंबरचा प्रश्न उत्तर काय आहे जी ज्वारीची जात नाही आहे पुसाचारी यस आहे राजस्थानचारी आहे पी के व्ही क्रांती आहे यू व्ही एस ए नाही यू एस नाही पुढे जातोय जागतिक पर्यावरण दिन मला वाटतं याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही आहे याचं उत्तर मला तुम्ही सांगायचं आहे जागतिक पर्यावरण दिन कधीचा आहे त्यानंतर जागतिक शिक्षक दिन कधीचा आहे राष्ट्रीय शिक्षक दिन कधीचा आहे ओके महत्वाची प्रश्न आहे पुढे बॉल पेनचा शोध कोणी लावला नाही इंटरेस्टिंग प्रश्न आहे यार राईट बंधू मायकल फॅरेडे थॉमस एडिसन जॉर्ज बिरो आता याच्यात हे जर माहीत असेल तुम्हाला रॉबर्ट बंधू राईट बंधू म्हटलं की विमानाचा शोध मायकल फॅरेडे म्हटलं की ते फॅरेडेचा जो नियम आहे तो ओके थॉमस एडिसन म्हटलं की दिव्याचा शोध हे सोडले की तुमचं उत्तर येते ना हो जॉर्ज बिरो पुढे जातोय मी सव्वीस नंबरचा प्रश्न याला मूर्खाचे सोने असं म्हटलं जातं फॉल्स गोड म्हणूया आपण त्याला आयरन पायराईट आयर्न सल्फाईट दोन्ही की एकही नाही सव्वीस नंबरचा प्रश्न उत्तर आहे आयर्न पायराईट विज्ञानातला प्रश्न पुढे हरित महामार्ग प्रकल्प कोणत्या राज्यातून जाणार नाही हरित महामार्ग सत्तावीस नंबरचा प्रश्न हिमाचल प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र उत्तर आहे महाराष्ट्रातून जाणार आहे पंधरा वित्त आयोगाच्या अध्यक्ष विचारलेले आहे वित्त आयोग फार महत्त्वाचे असतात वित्त आयोग कलम मला सांगा कमेंट बॉक्समध्ये पोलीस भरतीचे विद्यार्थ्यांचं पाठत असावं हे कलम अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर या ठिकाणी आहे एन के सी हो पंधरावा वित्त आयोग मग चौदावे वित्त आयोगाचे कोण होते चौदा वित्त आयोगही महत्वाचा आहे विचारले गेला आहे प्रश्न पुढे ब्रिटिश काळामध्ये अठराशे तेहतीसचा जो चार्टर ॲक्ट झाला त्याच्यानुसार अठराशे चौतीसमध्ये रिमोटिंबांच्या अध्यक्ष केली पहिला विधी आयोग त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला पहिला कायदा आयोग म्हणूया आपण कोण होते लॉर्ड मेकवाले डफरीन कर्जन मियो अठराशे तेहतीस म्हणले तुम्हाला कळायला पाहिजे अरे डफरीन केव्हा होते मग याची राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होती ती कधी झाली कट होतोय तुमचे लॉर्ड मियो आर्थिक विकेंद्रीकरण कधीचं आहे कट होतंय ना लॉर्ड कर्जन कधीचा आहे कर्जन उत्तर तुमचं तयार होतंय लॉर्ड मेकवाले तुम्हाला यांची कालावधी माहीत असेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचत आहात इतिहास छतावर सौर पॅनल उभारण्यात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक सौर पॅनलच्या ची सौर ऊर्जा उत्तर ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत छतावर उभारतायत बाबा आपल्या आपल्या घरांच्या छतावर असेल वेगवेगळ्या याच्या छतावर असेल गुजरात त्यानंतर कोविड एकोणवीस विषाणूचा प्रसार थांबावा यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना टिंबटिंब यांच्या कलम दोन अंतर्गत तरतुदी लागू करणे सूचना जाहीर केली आहेत मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे कोविड एकोणवीस पुढचे पाच वर्षे याच्यावर प्रश्न येत राहणार आहेत आणि याचे उत्तर आमच्या आधीच रेडी असली पाहिजे महामारी कायदा एकोणवीसशे सत्तर अठराशे सत्त्याण्णव इथे मग कलम एकशे चौवेचाळीस बद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे कलम एकशे चौवेचाळीस कशाचं असतं काय जमावबंदी म्हणजे काय नेमकं कर्फ्यू म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे वाचावं लागेल याच्यावर आपण लेक्चरही बनवलेले आहेत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याचे अध्यक्ष कोण बघा महत्वाचा आता कोरोनाच्या कालावधीमध्ये या कन्सेप्ट सातत्याने वापरल्या जात आहेत माहीत असलं पाहिजे उत्तर तुमच्या समोर आहेत मुख्यमंत्री फायनल पुढे जातोय तहकीक इ हिंद हा ग्रंथ लिहिणारा विद्वान अल्बेरुनी हा कोणाबरोबर भारतात आला तहकीक हिंद हा ग्रंथ लिहिणारा विद्वान अल्बेरुनी बाबर अरवण दुसरा गजनीचा मोहम्मद विल्यम द कॉन्कर तेहतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर या ठिकाणी आहे गजनीचा मोहम्मद याची स्वारी महत्वाची आहे पुढे भारतातील नक्षलवादी चळवळीचे जनक चारू मुजुमदार यांच्यावर कोणाच्या विचाराचा प्रभाव होता चौतीस नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग प्रश्न आहे कोण अब्दुल गमाल अब्दुल नासर मार्गारेटर लेनिन की माओ माओवादी आपण म्हणतो थोडंसं माओवादी चळवळ नक्षलवादी चळवळ सारखे शब्द आहेत उत्तर लक्षात ठेवावं हो लागेल पुढे कोणत्या कालमानुसार राष्ट्रपतीला महाराष्ट्रात महाराष्ट्र आणि गुजरातच्या राज्यपालांना विशेष अधिकार किंवा विशेष जबाबदारी सोपवण्याचा अधिकार आहे महत्त्वाचा नाही विशेष पॉवर जे आहेत ना आपल्याला तीनशे सत्तर चांगलं माहीत असतं मात्र या तीनशे सत्तर नंतरच एक कलम जे आहेत ते फार महत्वाचं आहे आणि मला वाटतं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचलेली असाल लिंक तुम्हाला दिली हिंट तुम्हाला दिलेली आहे पस्तीस नंबरचा प्रश्न उत्तर काय आहे तीनशे एकाहत्तर नंबरचं कलम त्याच्यातही मग ते संदर्भातली एक आहे तीनशे एकाहत्तर ए ए बी सी डी ई एफ जी ते त्याच्यात आहे सगळं प्रत्येक राज्य तुम्हाला माहित ठेवावं लागेल एम वाल्यांना तरी ते करावं लागेल ते तुम्हाला किमान एवढं माहीत असो आता महर्षी धोंडोकेशव केशवकर यांच्याबद्दल आणखी डीपमध्ये स्त्रियांसाठी विद्यापीठाचं स्थापन केलं त्याची प्रेरणा कोणाकडून घेतली होती प्रश्न इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे माहीत असलं पाहिजे कोणती युनिव्हर्सिटी आहे ती जपान कोणत्या विद्यापीठाची प्रेरणा कोणत्या देशाकडून आहे जपान या देशाकडून पुढे स्टीफन हॉकिंग कुठला आजार झाला होता त्यांना इंटरेस्टिंग आहे ऑप्शन तुमच्या समोर तुम्हाला दिसतं आहेत मोटर न्यूरॉन म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय सहिष्णुतेचा पाया घालणारा मुघल बादशाह ज्याच्यामध्ये सहिष्णुता गुणधर्म गुण गुण म्हणूया आपण तो होता अकबर बस एकच नाव आहे दक्षिण आफ्रिकेतील वर्णविरोधी लढाईचे अहिंसावादी नेते म्हणून आम्ही कोणाला ओळखतो एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं प्रश्न अत्यंत इंटरेस्टिंग आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे दक्षिण आफ्रिका वर्णभेद ही विरोधी नेते नक्कीच पटकन या ठिकाणी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले पाहिजेत चला पटपट पटपट उत्तर द्या ओके नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रश्न आवडले असतील लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद